ताज्या घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान पळसपेभटा, वाखण, इंदापूर, कासूर रस्ते आणि घाट बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल रत्नागिरी मार्गाचा पहिला टप्पा हा गणेशोत्सवाच्या पूर्वी होऊन एक मार्गिका सुरू होईल. तर डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण एक लेन मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली सदर रस्त्याच्या कामात असणारे सर्व अडथळे समन्वयातून सोडवून कोकणात जाणारा हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भविष्यात कोकणातील एक्सप्रेस वे म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या पोलादपूर ते खेडला जोडणाऱ्या कशेडी नाईन किलोमीटर अंतरावरील अठराशे मीटरच्या भुयारी मार्गाची सुद्धा पाहणी केली गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील कशेरी घाटाला पर्याय असणारा बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरू होते त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे बोगद्याच्या आतील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे तसेच कॉन्क्रीट रस्त्याला पाणी लागल्यास सिमेंट वाहून जाऊन रस्ता खराब होतो त्याचा दर्जा ढासाळतो ही बाब लक्षात घेता उल्हासनगरमधील प्रसिद्ध जय भारत कॉन्क्रिटरने तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर काम सुरू ठेवले आहे तर नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार होणार आहे हे अंतर पार करण्यासाठी अवघड वळणांमुळे जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांचा कालावधी लागतो त्यामुळे आता नव्या बोगद्यामुळे आता या वेळेत बचत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे आकाश साणे स्वानंद मीडिया मुंबई ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा